त्र्यंबकेश्वर येथील लोकमान्य स्मारक मोफत वाचनालय पुन्हा वाचकांच्या सेवेत। कोरोनाच्या जागतिक महामारीत बंद असलेले त्र्यंबकेश्वर येथील लोकमान्य स्मारक मोफत वाचनालय वाचकांच्या सेवेत पुन्हा कार्यरत झाले आहे। कोविड संदर्भातले सर्व नियमांचे पालन करत या वाचनालयाला सुरुवात करण्यात आली आहे। त्यासाठी नवीन नियमावली जाहीर करण्यात आली आहे। वाचनालयात ग्रंथ देवघेवसाठी जास्त वेळ थांबता येणार नाही। त्र्यंबकेश्वरमधील चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आत्ताच त्र्यंबकेश्वर नगरीच्या लोकप्रिय कबीर न्यूज नेटवर्क या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा। मास्कचा वापर अनिवार्य असेल, त्याशिवाय ग्रंथ देवघेव होणार नाही। सॅनिटायझर वापरणे अनिवार्य। वाचनालयात प्रवेश करण्याअगोदर नाव, मोबाईल नंबर व सही करणे बंधनकारक असेल। सोशल डिस्टन्सिंगच्या मर्यादा पाळाव्या लागतील। अशा प्रकारच्या सर्व नियमांचे पालन काटेकोरपणे पाळत सुरू झालेल्या वाचनालयाला प्रतीक्षा आहे आता वाचकांची। एरवी दारू दुकाने सुरू झाली तेव्हा दारूच्या दुकानांपुढे रांगा लागल्या होत्या, परंतु वाचनालय सुरू झाल्यावर वाचनालय मात्र सुने सुने दिसत आहे।